नमस्कार, मी मेघा, मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुकं मटण। त्यासाठी साहित्य 1/2 किलो मटण, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, मीठ चवीनुसार, हळद, लाल तिखट, ओलं खोबरं 1/2 वाटी, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि इथं खडे मसाले घेतलेले आहेत, 4 तमालपत्राची पानं, 1 दालचिनीचा तुकडा, 1 काळे वेलदोडे, 1 4 ते 5 मिरी, तेल, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आणि 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। इथं मी मटण स्वच्छ धुवून त्यात हळद टाकून घेतलेले आहे आणि आता थोडं पाणी टाकून आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ मीडियम गॅसवर आणि मटण शिजवून घेऊ। आपण मटण शिजतं तोपर्यंत आपण आता मसाला करून घेऊ। तीळ टाकलेले आहेत मी, जिरे, लसूण आणि आले, सुकं खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि खडे मसाले आपले, लवंग, दालचिनी, मिरी आणि काळे वेलदोडे। आपण आता हे बारीक वाटून घेऊ। इकडे आपलं मटण पण शिजलेलं आहे, थोडं आपण रश्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवू। पाणी पण आता आपलं गरम झालेलं आहे, आता आपण रस्सा तयार करायला घेऊ। भांडं इथं मी तापत ठेवलेलं आहे, इथं मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आता तेल तापलेलं आहे, आता कांदा टाकते आता मी। कांदा लालसर होईल तोपर्यंत परतून घेऊ आणि आता त्यात तमालपत्राचे 2 पानं टाकू, परत परतून घेऊ। टोमॅटो थोडा विरघळू देऊ, हळद 1/2 चमचा, मीठ चवीनुसार आणि लाल तिखट 3 ते 4 चमचे। आपण आता हे तिखट पण लाल तेलात परतून घेऊ थोडं आपण आणि आता मसाला टाकू आपण। मसाला आपण 1/2 पेक्षा थोडा जास्त टाकायचा आहे आणि उरलेला थोडा मसाला सुक्याला करणार आहोत आपण। मसालाही तेलात परतून घेऊ आपण थोडं। आणि आता आपण जे मटण शिजायला ठेवलेलं ते एका भांड्यात काढून घेऊ आणि ते पाणी आहे ते मटणाचे आपण रश्यात मसाल्यात ओतू आता आपण आणि अजून थोडे पाणी ओतून घेऊ। गरम केलेले पाणी पण आता ओतू आपण रश्यात। तुम्हाला जसा रसा घट्ट किंवा पातळ हवा तसा तुम्ही करू शकता। हे बघू शकता मटण पण शिजलेलं आहे आपलं। आता रस्सा आपण बाजूच्या गॅसवर ठेवू आणि आता सुकं करून घेऊ। सुक्यासाठी मी इथं 2 चमचे तेल घेणार आहे। तेल चांगलं तापलं की कांदा टाकलेला आहे, आता कांदा थोडा परतून घेऊ। इकडे आता आपला रस्सा पण झालेला आहे, आता आपण कोथिंबीर टाकून हलवून घेऊ रस्सा थोडा आणि बंद करू आता गॅस। कांदा सुद्धा आपला भाजलेला आहे, आता टोमॅटो टाकू। टोमॅटो थोडा तेलात विरघळू दे, पूर्ण मऊ करून घ्यायचा आहे। हे बघू शकताय टोमॅटो पण मऊ झालेला आहे। आता तमालपत्र, हळद सुद्धा परतून घेऊ आणि आता लाल तिखट आणि मीठ टाकू। थोडा पण परतून घेऊ लाल तिखट आणि आता मसाला सुद्धा चांगला आता परतून घेऊ आपण तो तिखटामध्ये। ते आपण बघू
बघू शकता आता कढईने तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण त्यात मटण टाकू आपलं शिजलेलं. थोडं परतून घेऊ आता मसाला आणि बारीक गॅसवर 10 मिनिटं आपण शिजवू झाकण ठेवू. कोथिंबीर थोडी भरपूर घेऊ आता. कोथिंबीर थोडी टाकू. आणि आता झाकण ठेवून आता 10 मिनिटं ठेवू आपण बारीक गॅसवर. बघू शकता आता झालेलं आहे आपलं सुक्क मटण. आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ ते. इकडे तांबडा रस्सा पण झालेला आहे पण काढून घेतलेला आहे प्लेट मध्ये. थोडी कोथिंबीर टाकू वरून. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.